अखेर जुन्नर तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 912 इतकी झाली आहे। त्यातील 826 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर शहरी भागातील 86 रुग्ण आहेत। यामध्ये उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 593 इतकी आहे। त्यातील 527 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर 66 रुग्ण हे शहरी भागातील आहेत। दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू झालेली संख्या ही 40 इतकी असून 36 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर 4 रुग्ण हे शहरी भागातील आहेत। सध्या परिस्थितीला जुन्नर तालुक्यात 279 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यातील 263 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर 16 रुग्ण हे शहरी भागातील आहेत। 27 ऑगस्ट 2020 रोजी जुन्नर तालुक्यात सर्वाधिक अर्थात 51 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलेली आहे। यामध्ये शिरोली बुद्रुक 6, बेल्हे 6, वळस 5, आळेफाटा 5, धोलवड 3, ओतूर 3, येडगाव 3, खिल्लारवाडी 2, राजुरी 2, नारायणगाव 2, गुंजाळवाडी 1, शिरोली खुर्द 1, माणिकडोह 1, डिंगोरे 1, वडगाव कांदळी 1, वारुळवाडी 1, काले 1, पिंपळगाव तर्फे नारायणगाव वाणीमळा 1, वडगाव आनंद 1, येनेरे 1, आळे 1, जुन्नर नगरपालिका 3 अशा एकूण 51 कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल हा 27 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आलेला आहे। यामध्ये 27 ऑगस्ट रोजी 2 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे। त्यातील राजुरी येथील 82 वर्षीय पुरुषाचा तर गोळेगाव येथील 56 वर्षीय पुरुषाचा 27 ऑगस्ट रोजी मृत्यू झालाय। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।